शिवयोग साधक परिवार सोलापूर यांच्या वतीने बुधवारी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर स्थापित सोलापूरच्या विविध भागातील अष्टविनायकांची पूजा केली. यावेळी परिवारातील साधक उपस्थित होते. अधिक अश्विन मास पुरुषोत्तम मास प्रीत्यर्थ श्री दुर्गा सप्तमी बीज मंत्रात 108 कुंड लक्ष्मीचंडी यागाच्या संयोजनानिमित्त त्याच्या शुभारंभाचे औचित्य साधून सकाळी 8:30 वाजता मानाच्या आजोबा गणपतीची विधिवत पूजा करून याची सुरुवात झाली. त्यानंतर अक्कलकोट रस्ता पोगोलमाळा येथील वीरशी गणपती, होडगी रोड कुंभारी येथील बेनक गणपती, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील धुळी महांकाळ, देगाव कराळे वस्तीतील करी गणपती, सम्राट चौकातील वीरकर गणपती, भोगावचा वीर कोलाहल, तळे हिपरगाचा मशरूम गणपती व शिवानुभव मंगल कार्यालयातील शेळगीचा अतिथी गणपती यांची पंचखाद्य मिष्टान्न खिरावतीचा नैवेद्य देत पूजन झाले. दुपारी 4 वाजता श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील श्री शिवयोगी समाधी येथे या यात्रेचा समारोप झाला. यावेळी परिवारातील साधक लक्ष्मीचंडी यागाचे आयोजक मल्लीनाथ माळगे स्वामी, यागाचे अध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष माजी नगरसेवक जगदीश पाटील, विजयकुमार बरबडे, संगप्पा जमखंडी, रामेश्वर उभती, संदीप कुर्ले, प्रफुल्ल जाडभके, शिवानंद शेटे, गिरीराज भोगडे, अनिल बिराजदार, राजशेखर जवळे, धनराज पाटील, संतोष बिराजदार, संकेत तंबाके, शिवा दहेंडे, नागेश मंते, शिवानंद कोरे, आनंद धोत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवयोग साधक परिवार सोलापूरतर्फे आगामी अधिक अश्विन मास प्रीत्यर्थ पुरुषोत्तम मास प्रीत्यर्थ श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात 108 हवन कुंड रचून दुर्गा सप्तशती बीज मंत्रात्मक लक्ष्मीचंडी याग करण्याचा शिवयोग साधक परिवाराचा हा मानस आज सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले सोलापूर शहराच्या परिसरातील पंचक्रोशीतील अष्टविनायक जे हो आहेत, कुंभारीपासून आपण ही यात्रा सुरू केली अष्टविनायकांची, आणि शिवानुभव मंगल कार्यालय येथे ह्या अष्टविनायक यात्रेचा समारोप झाला. आणि आता सगळ्यात शेवटी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस महापूजा करण्यात आली शिवयोग साधक परिवार सोलापूर यांच्या वतीनं. आणि हा हवन होणार आहे आपला अधिक अश्विन मास दिनांक 30 सप्टेंबर 2020 पासून ते 5 ऑक्टोबर 2020 शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सभामंडपात. तर त्यानिमित्त हा यज्ञ याग लक्ष्मीचंडी याग हा संपूर्णतः सफल व यशस्वी व्हावा व सोलापूरकरांचं जीवनमान उंचवावं, येथील बौद्धिक संपदा, शैक्षणिक गुणवत्ता याच्यामध्ये वाढ व्हावी, उद्योगांची भरभराट व्हावी.